आमच्या तिथे वाटेला त्याला अडचणी होती, गाडी वाचून ट्रॅक्टर वाचून बनवा द्यात, मग आपल्या आदीतलं बिटर पाडून घेतलं, आपल्या ट्रॅक्टर जाईन गाडी जाईन जाईन का नाही ते काय म्हणतात का ते काय सांगते. मग ते आले म्हणले पंचायत, म्हणले पंच कोण येते ते सरपंच आहे, ते आमच्या शूटिंग मधले माणसं आहेत, त्यांना काय सांगतो मला बोल की सचिन सर बघा जाऊ दे राव आयुष्यात कोणतरी सरपंच बनलेला सगळी देवरच म्हणते तुम्हाला. आमदार साहेब मला काय म्हणायची हे सरपंच म्हणतात, मी आमदार साहेब म्हणतो तुम्हाला आमदार म्हणतो आम्ही शूटिंग मधले साधे माणसं राहू द्या, ऐका आपल्या शूटिंग मधले साधेच राहू द्या, तुम्ही आम्हाला आमदार खासदार काहीच करू, तुम्ही पुढारीत ना, तुम्हीच पुढारी पुढारी तर आहेत. मग पण म्हणलं मग कशाला किरकिर होईल का परत दाजी सांगा बरं, कोणाची किरकिर आपली किरकिर होईल का, मागच्या गाडी मी किरकिर झाली, तुम्ही गाडी काढायला तयार नव्हता, मी ट्रॅक्टर काढायला तयार, आम्ही ओके शूटिंग करायचं चाललंय, तुझं 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 काम कर, तू बोललो तर ना इथं ट्रॅक्टर जर हल्ले नाही तर ती मध्येच आम्हाला बंद करावं लागतंय, बोललो तर काय म्हणजे ते हमी दादा ओळखते का कवर घेत हमी आवडत ती, मग त्यांनी घेऊन यायला नको का पटकून, एक तर माणसाला ऊन लागत काय असं होणं ते आतमध्ये ते विजय तरी आतमध्ये वाचलाय, तू तर कमरा बसाच राहिलाय खालून गरम झाला असं गरम नाही मी आणू का एखादा आंदा असं थोडी तळण गरम करून देत काय म्हणायचं कारण अजिबात नाही, तू यांना काही म्हण ती जमते कोणाला काय म्हणते माझ्यासारखा गरीब माणूस कोणी आहे का या वस्तीवर, काजल मॅडम आहे खरं खरं तुमचं गरीब म्हणजे मला एक सीन आठवला, हे गरीब आहे ना आम्ही रस्त्याला एक व्हिडिओ करतो, तू बी खऱ्यासारखा असत कटोर घेऊन बसायचं झुरूप रुपये आणून टाकले कोणतरी मग काय कटोर घेऊन बसणार पण 2000 टाकणार का असा कोणता कोणाला टाकणार मग मग काय बोलायचं नाही गरीब गरीब नाही मग बोलायचं नाही उघड आपण काय म्हणतो जाऊन दे बाबा बहिणी पण लय दादागिरी कपून जाणार नाही, डिझेल ला पैसे असले मग काय डिझेल खूप पैसे देतो ना कधी घेऊ दारी 2-4 वर्ष आमच्या घरचे ट्रॅक्टर घरचं काय त्याला काय फुकट येतं काय, तो माझा भाऊ ह्यो माझा भाऊ हे ट्रॅक्टर आमचं आम्ही काय करू काय म्हणले स्वतःचा ट्रॅक्टर घरी ठेवायची नाही विषय म्हणजे अमृताचा बी माझा भाऊ आहे जशी वाला आता काय विषय संपला, काल बर्थडे झालाय 21 वर्षात झाला, किती वर्षात झाला तू 21 लागले तू 18 वर्षात पूर्ण आहे ना तुला अधिकार आहे ना मग आता ते बारीक कुठून राहिला नाही कायचा अधिकार पाहिजे मग अरे अधिकार आहे आमची जागेच ते जर तुमचं घर पाडायचं ते आणलं बघा त्यांना तू काय सांगतो किती राहिले टोकते किती राहिले म्हणतात किती राहिले इकडे अरे जेवढं आई तेवढं पत्र असू द्या काय नाही आम्हाला बघा जनरा आमच्या सारी बनेली म्हणजे बनेली आमच्या माणसांची इज्जत घालायची नाईट पॅन्ट त्यामुळे तर काहीच नसत आमच्या माणसांची इज्जत घालायची घर पाडून पटके सांगा जायचं लागला अरे तू आलाय कस ते तुला घर पडतो कशासाठी आलाय म्हणजे ही जमलाय मोर्ची त्यासाठी जमलाय मुद्दाम करायला लागले बरं का आपली तिथं मुद्दाम आहे ना मला तू सांगतो साडी एक टू व्हीलर जरी आली ना शूटिंग लगेच थांबावं लागतं कारण की आवाज नीट येत नाही काहीच नाही आम्ही तिथे टोल नका टाकायचा का टू व्हीलर थांबावं लागते माझी आम्हाला काय ऐकवलं करताय तुम्ही काश्मीर ला जावा गोव्याला जावा तिकडे शूटिंग करा आम्हाला काय ऐकवलं करता तुम्ही लय गरीब आम्ही लय जाशे काय असंच पैसे उडीत घेतो नाही मग आम्हाला काय ऐकवलं करताय गाडी आल्या शूटिंग थांबावं लागते करावं लागते मनाने गाडी येऊन ना करायच्या मग आम्ही बी उन्हाचा गाम गावतो दिवसभर उभा असतो शूटिंगला मग चांगलं ना उलट तुम्ही असं आडव चालायला लागलो आम्ही कोण आडव लागतो हटकून आणलंय आम्ही आता काय काय कोणाची इथलं तर जाऊ दे काय काय म्हणतो काय करते माहिती का ती कोणच गाणं वाजू दे जणू का असे दिल जेलू झाली कुठतरी एखाद्या आम्ही 7-7 लाखाचे ट्रॅक्टर घ्यायचं मग आमदार झाल्यासारखं गाणं नको लावायला आता आमदार यांना म्हणतो आणि लगेच बघा आमदार झाल्यासारखं पुढे आपल्याला काही एक मिनिट मी कोण आहे आमदार साहेब
एक नंबर माणूस एक नंबर कोणी जायला 100 रुपये दे मला फक्त म्हणायचं नाही फक्त तिला पाडू एक नंबर माणूस अकाउंटवरती पण ठेवा मायना तुम्ही त्या अकाउंटवर नाही त्यांनी ट्रॅक्टर घेतला एक साधं काहीतरी स्कॅनर होतं फोन पे करा म्हणायच फक्त अरे अरे नाही नाही यायचीच ना लाईट आम्हाला कामच नाही आतापर्यंत आम्हाला आडे धरले ना आता आम्ही आडे आम्ही काय हालू देत नसतो बा आमची बी शूटिंग आहे बरं का 2 तारखेला देणार राम दे मी त्यांना तिकडे लय जाऊ नको आमची बी शूटिंग आहे देणार राम दे आहे आमची आम्ही कोण करू कसा दिसतो कसा दिसतो गण क्षमा एवढ्या असे कपडे घातले एक नंबर हा बघा कसा तिला तिला मी तिला नेणार ना नेणार ना नुसतं जॅकॅन नाही नाही हातात नसलो तू गेला की एकदा तरी बघा आता कधी मी गेला ना छोटे वावे पण इकडे आलोय काय बोलतो मग ओळख कशी आहे मी आयला करो मला इंग्रजच दिसतो राव का म्हण थोडं का आपण एक नंबर म्हणतो थोड्या वेळेस खासदार परत पंतप्रधान अहो इंग्लिश तर असली बोलतो हिस्ट्री पण भाषी पण कॉस्टी रुपयाला बाटली एक नंबर इंग्लिश थोडं नाही नाही मी मराठी माणूस आहे त्यामुळे मराठीचा अभिमान आम्ही कुठले तर आम्ही काय दुबईचे आहेत काय बर जाऊ दे पार्टीच काय बर जाऊ दे आता कालच बर्थडे झालाय काल परवाच बर्थडे काजल दिदी सांगितलंय मटण बनवायला ये जेवायला आमच्या बहिणीची बघ मेलेला बोकड कापला काय आमच्या इथेच आमचं घर सोडले माझ्यासाठी पार्टी मला मला आता तुझी शूटिंग लावायला येते ना जेवायला 2 पीस म्हणजे तुझ्याच्याने पार्टी देणं होणार नाही आता पार्टीचं बोलू ना देतो म्हणून अरे लोक गोळ्या बिस्किट तर देत होतो काय अरे दिली ना ठेवली म्हणाल तू गरीब आहे म्हणलो काय मागायचं अरे आम्ही 100 किलोमीटरवरून आहोत तुमच्याकडे सगळ्या स्टेटस आम्ही बघावा त्या स्टेटसला द्यावा पार्टीचं नियोजन नगरला कोणाचं नियोजन होतं असं काय संबंध नगरला नियोजन बड्डे तुझा सांगते तेच नाही ठेवलं त्या माणसाला बोलायचं तो ठेवलं होतं ज्या माणसाने ठेवलं नाही नाही केलं तुम्ही दाजी दाजी 2000 रुपये लागते मला फोन पे करा नाही मी नाही मी आज नाही होणार आज नाही होणार होणारच नाही आमचा अकाउंट मायनस मध्ये महिन्याचा पगार नाही झाला 6 महिन्याचा नाही झाला तुमचा 12 महिन्याचा पगार नाही व्हायचा मग कसं तरी ताईला मला जुगाड लावा लागलाय माहिती जुगाड लावले तू मग ताईला सांगितलं दाजीचा अकाउंट नंबर चोरून टाक मला टाकल्यानंतर म्हणतोय काजल दिदीन मला फोन करा दाजीला कळणार नाही गाई गाई दाजीकडे लय अकाउंट येत पैशाचा मेळ लागत नाही त्यामुळे टोल टाकले पार सगळं संपलं माझ्या डोक्यात तारा तुटल्यात सगळं एखादी त्यांनी गोळ्या बिस्किट एखादी कॅडबरी जरी दिली ना तरी आम्ही ऍक्सेप्ट केली असती पण असल्या जॅके हा नव्हतं चला आपलं लो अकाउंट आहे दाजींच मोकर पैसा असून मोकर नंबर माणूस यांच्या वसाच बिल माझ्या अकाउंट होय वसाच बिल जाऊन दे राव आम्हाला बक्का काही का असं नाही यांचा ट्रॅक्टर बोलव ट्रॅक्टर यांचा पाहिजे भाऊ आमचा आहे आम्ही काय करू तुमचं घर पाडणं महत्वाचं आहे आजच्या पाडून तर जाखेव आम्ही आधी तरी तुला पुढारी म्हणत मी पुढे पुढे टाकेन तुला काही म्हणा पुढारी म्हणा नाही काही म्हणा पण आता चुकीला आता शूटिंग करतो आमचं बी चाललंय नाही एक नंबर म्हणून